नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावखेड्याच्या सगळ्या वेगवान घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। मात्र सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक रात्रभर बंद होती। वशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे ही वाहतूक बंद करण्यात आली होती। प्रशासनानं पर्यायी मार्गानं ही वाहतूक वळवली होती। मात्र खेडमधील जगबुडी पुलावर वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। सकाळी 6:30 वाजल्यापासून मुंबई गोवा महामार्ग खुला करण्यात आलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। स्वप्नील, काय अधिक माहिती द्या। सुवर्णा, मुसळधार पावसामुळे चिपळूण आणि खेडमध्ये नद्यांची पातळी जी आहे ही वाढली होती आणि त्यामुळेच प्रशासनाने जे आहे तो मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता। चिपळूण मधली जी वाहतूक आहे ही बायपासने वळवण्यात आली होती, मात्र खेडमध्ये पर्यायी मार्ग नसल्यामुळे जगबुडी ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता। पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। रात्रभर ही वाहतूक रोखण्यात आली होती। नद्यांनी पातळी जी आहे ती ओलांडली होती आणि या कारणास्तवच हा मार्ग जो आहे हा बंद करण्यात आला होता। मात्र आता मुसळधार पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे, पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे वाहतूक जी आहे ही पूर्ववत करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे। नक्की स्वप्नील, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। हल्ली आपल्याला सगळं काही इन्स्टंट हवं असतं, पण शरीर कमावतानाही हा अट्टाहास आपल्याला महागात पडू शकतो। पिळदार शरीर कमवण्यासाठी तुम्ही औषधं घेत असाल तर ही बातमी तुम्ही बघायलाच हवी। सिनेमा सिरियल्स मधली नायकांची आकर्षक बॉडी, सिक्स पॅक, ॲप हे पाहिल्यानंतर प्रत्येक जण आपणही शरीर कमवावं हे ध्येय ठेवून जिम मध्ये जाऊ लागलाय। त्यांना तातडीनं रिझल्ट दाखवण्यासाठी काही प्रशिक्षक सुद्धा मसल्सची ताकद वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे औषधं पुरवत आहेत। अशा प्रकारे बेकायदेशीरपणे औषधांची विक्री करणाऱ्या तिघांविरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। त्यांच्याकडून तब्बल 182,176 रुपयांची औषधं जप्त केली आहेत। एक प्रोटीन शॉप आहे, त्या प्रोटीन शॉपवरती FDA आणि पोलीस यांनी संयुक्त असं रेड केली होती। त्या रेडमध्ये प्रोटीनच्या दुकानामध्ये असे काही औषधी पदार्थ मिळाले जे एच शेड्यूल ड्रगमध्ये येतात, म्हणजे ज्यांचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय, त्याची डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय आणि फार्मासिस्टकडनंच त्याची विक्री व्हायला पाहिजे। ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधाचा मूळ गुणधर्म माहीत नसताना जिममध्ये किंवा इतरत्र त्याची सर्रास विक्री केली जायची। या औषधामुळे ग्राहकांच्या जीवितला धोका होण्याची शक्यता आहे। मेफेथेरमाइन सल्फेट इंजेक्शनचा उपयोग लो ब्लड प्रेशरमध्ये केला जातो। या औषधाच्या लेबलवर उत्पादकाचं नाव, पत्ता, परवाना क्रमांक किंवा आयात परवाना क्रमांक हे काहीही नसल्याचं उघड झालंय। हे जे ड्रग आहेत हे प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊच नयेत असं FDAचं मत आहे। त्याबरोबरच हे विक्री करण्याची परवानगी फक्त फार्मासिस्टलाच आहे, त्यांनीच ते विक्री करावे असं म्हटलेलं आहे। फास्ट फूडच्या जमान्यात आपल्या सगळ्यांना सगळं काही इन्स्टंट हवं असतं, पण आरोग्य धोक्यात घालून शरीर कमवण्यात कुठला शहाणपणा याचाही विचार व्हायला हवा, मग आपोआपच औषधांच्या बेकायदा विक्रीला सुद्धा आळा बसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोक।